नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणारे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ भाग 2 पाहणार आहोत. पाठ दाखवणे, त्याचा अर्थ आहे समोरून पळून जाणे. माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे पाठ दाखवणे समोरून पळून जाणे. पुढे आहे पाठबळ असणे, त्याचा अर्थ आहे आधार असणे. पाठीला पोट लागणे, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे उपाशी राहिल्याने हडकुळा होणे. पुढे आहे पाठ पुरवणे, त्याचा अर्थ आहे सारखे मागे लागणे, पिच्छा पुरवणे. पुढील वाक्प्रचार आहे पाठबळ असणे, त्याचा अर्थ आहे आधार असणे. पाय मोकळे करणे, त्याचा अर्थ आहे फिरायला जाणे. पाय धरणे, शरण जाणे, माफी मागणे. पाय घसरणे, त्याचा अर्थ आहे तोल जाणे, मोहात फसणे. पायबंद घालणे, त्याचा अर्थ आहे आळा घालणे. पुढील वाक्प्रचार आहे पाय मोकळे करणे, म्हणजे फिरायला जाणे. पाय मोकळे करणे, फिरायला जाणे. स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वतंत्र होणे, स्वावलंबी होणे. हसून हसून पोट दुखणे, म्हणजे खूप हसणे. पोटात कावळे कोकलणे, त्याचा अर्थ आहे खूप भूक लागणे. कान उपटणे, त्याचा अर्थ आहे कडक शब्दांत समज देणे. पुढे आहे पोटात आग पडणे, खूप भूक लागणे. पोटाला चिमटा घेणे, त्याचा अर्थ आहे अत्यंत काटकसरीने राहणे. पोटात शिरणे, त्याचा अर्थ आहे मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे. पोटात ठेवणे, त्याचा अर्थ आहे काहीही उघड न करणे. पोटाशी धरणे, त्याचा अर्थ आहे माया करणे, कुशीत घेणे. पोटावर पाय देणे, त्याचा अर्थ आहे रोजंदारी बंद करणे. प्राणापेक्षा जपणे, त्याचा अर्थ आहे स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे. मनात अडी धरणे, त्याचा अर्थ आहे एखाद्याविषयी मनात राग ठेवणे. पुढे आहे मांडीवर घेणे, त्याचा अर्थ आहे दत्तक घेणे. मांडीवर घेणे, दत्तक घेणे. बोटावर नाचवणे, त्याचा अर्थ आहे हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे. मुठीत असणे, त्याचा अर्थ आहे ताब्यात असणे. त्याचा पुढील वाक्प्रचार आहे रक्त आटवणे, त्याचा अर्थ आहे अति कष्ट करणे. हाडाची काळे करणे, त्याचा अर्थ आहे अतिशय मेहनत करणे. रक्ताचे पाणी करणे, त्याचा अर्थ आहे अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे. पुढे आहे हाडे खिळखिळी करणे, त्याचा अर्थ आहे भरपूर चोप देणे. हात झटकणे, त्याचा अर्थ आहे नामानिराळा होणे. पुढे आहे हात टेकवणे, त्याचा अर्थ आहे नाईलाजाने शरण येणे. हात घाईवर येणे, त्याचा अर्थ आहे मारामारीची पाळी येणे. पुढे दिले आहे हात दाखवणे, त्याचा अर्थ आहे मार देणे, फसवणे. हातचा मळ असणे,
त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट सहज करता येणे. हातापाया पडणे, लाचारीने विनवण्या करणे. हृदय भरून येणे, त्याचा अर्थ आहे गदगदून येणे, गहिवरून येणे. हातावर तुरी देणे, त्याचा अर्थ आहे डोळ्यांदेखत फसवून पळणे. हेळसांड करणे, त्याचा अर्थ आहे आबाळ करणे. हेवा करणे, त्याचा अर्थ आहे मत्सर किंवा द्वेष करणे. पुढे दिले आहे हिऱ्याला पैलू पाडणे, त्याचा अर्थ आहे तरबेज करणे. हायसे वाटणे, त्याचा अर्थ आहे समाधान वाटणे. हाती काही न लागणे, त्याचा अर्थ आहे काहीच फायदा न होणे. पुढे दिले आहे हाय खाणे, त्याचा अर्थ आहे धास्ती घेणे, मोठ्या दुःखाने मन खचत जाणे. पुढे दिले आहे हुलकावणी देणे, त्याचा अर्थ आहे फसवणे, चकवणे. पुढे दिले आहे हात जोडणे, त्याचा अर्थ आहे नम्रपणे विनंती करणे. हात जोडणे, नम्रपणे विनंती करणे. हरभऱ्याच्या झाडावर चढणे, त्याचा अर्थ आहे खोटी स्तुती करणे. हमरी तुमरीवर येणे, त्याचा अर्थ आहे वादाला भांडणाचे स्वरूप येणे. हट्टास पेटणे, त्याचा अर्थ आहे स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे. पुढे दिले आहे हात बसणे, त्याचा अर्थ आहे पक्का सराव होणे, कुशलता येणे. व्याकुळ होणे, त्याचा अर्थ आहे कासावीस होणे. शोभा करणे, त्याचा अर्थ आहे वाभाडे काढणे, निर्भसना करणे. पुढील प्रचार आहे शपथ घेणे, त्याचा अर्थ आहे प्रतिज्ञा करणे. सवड मिळणे, त्याचा अर्थ आहे मोकळा वेळ मिळणे. सवड मिळणे, मोकळा वेळ मिळणे. पुढे दिले आहे शंख करणे, त्याचा अर्थ आहे आरडाओरडा करणे. पुढे दिले आहे शोभा खोणे, त्याचा अर्थ आहे शोभा होणे म्हणजे नाचक्की होणे. सळो की पळो करणे, त्याचा अर्थ आहे सतावून सोडणे. सहभागी होणे, त्याचा अर्थ आहे सामील होणे. सहभागी होणे, सामील होणे. सुगावा लागणे, त्याचा अर्थ आहे मागोवा लागणे, अंदाज लागणे. सुसाट पळणे, त्याचा अर्थ आहे वेगात पळणे, जोरात पळणे. सुळावर चढवणे, त्याचा अर्थ आहे फाशी देणे, फासावर लटकवणे. पुढे आहे हरभऱ्याच्या झाडावर चढणे, त्याचा अर्थ आहे खोटी स्तुती करणे. हरभऱ्याच्या झाडावर चढणे, खोटी स्तुती करणे. सार्थकी लागणे, त्याचा अर्थ आहे धन्यता पावणे. शॉक बसणे, त्याचा अर्थ आहे मनाला हादरा बसणे, धक्का बसणे. विचारपूस करणे, त्याचा अर्थ आहे चौकशी करणे.
पुढे दिले आहे वीरस्त्री संचारणे, त्याचा अर्थ आहे विजयाची उमेद निर्माण होणे. वाया न घालवणे, त्याचा अर्थ आहे फुकट जाऊ न देणे. पुढे दिले आहे वाली भेटणे, त्याचा अर्थ आहे आधार देणारा माणूस भेटणे. पुढील वाक्प्रचार आहे वाहवा करणे, स्तुती करणे, कौतुक करणे. वाट वाकडी करणे, त्याचा अर्थ आहे वाट बदलून दुसरीकडे जाणे. वाकुल्या दाखवणे, त्याचा अर्थ आहे चिडवणे. वाकुल्या दाखवणे, चिडवणे. वाटेस जाणे, त्याचा अर्थ आहे खोडी काढणे. पुढे दिले आहे वनवन सहन करणे, त्याचा अर्थ आहे त्रासदायक भटकंती सहन करणे. पुढील वाक्प्रचार आहे मरणाला मिठी मारणे, त्याचा अर्थ आहे स्वतःहून मरण ओढवून घेणे. मार्गी लागणे, त्याचा अर्थ आहे नीट व्यवस्थित करणे. भेदरलेल्या नजरेने पाहणे, त्याचा अर्थ आहे घाबरलेल्या नजरेने पाहणे. पुढे दिले आहे मागावर असणे, त्याचा अर्थ आहे शोधात असणे, पाळतीवर असणे. मात करणे, त्याचा अर्थ आहे विजय मिळवणे. मात करणे म्हणजे विजय मिळवणे. पुढील वाक्प्रचार आहे माग काढणे, त्याचा अर्थ आहे शोध घेणे, वाट काढणे, रस्ता शोधणे. युद्ध पातळीवर हालचाली करणे, त्याचा अर्थ आहे ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे. रंगत येणे, त्याचा अर्थ आहे खूप मजा येणे. माशी शिंकणे, त्याचा अर्थ आहे कामात विघ्न येणे. माशी शिंकणे, कामात विघ्न येणे. पुढे दिले आहे माशा मारणे. माशा मारण्याचा अर्थ आहे काहीही न करता वेळ घालवणे. पुढे आहे मेतकूट जमणे, त्याचा अर्थ आहे खूप मैत्री होणे. रंगात येणे, त्याचा अर्थ आहे तल्लीन होणे, गुंग होणे. भांडावून सोडणे, त्याचा अर्थ आहे गोंधळून टाकणे, सतावून सोडणे. भांडावून सोडणे, गोंधळून टाकणे, सतावून सोडणे. पुढे दिलेले आहे भान हरपणे, त्याचा अर्थ आहे गुंगून जाणे, तल्लीन होणे. भीतीने थरथर कापणे, त्याचा अर्थ आहे खूप घाबरणे, थरकाप होणे. फवारा सोडणे, त्याचा अर्थ आहे पाण्याचे तुषार सोडणे. पुढे दिले आहे फसगत होणे, त्याचा अर्थ आहे फसवणूक होणे. फसगत होणे म्हणजे फसवणूक होणे. पुढे आहे बस्तान बसवणे, त्याचा अर्थ आहे स्थिर स्थावर होणे. बस्तान बसवणे, स्थिर स्थावर होणे. बुचकळ्यात पडणे, त्याचा अर्थ आहे गोंधळून जाणे. बुचकळ्यात पडणे, गोंधळून जाणे.
बाजी मारणे त्याचा अर्थ आहे विजयी होणे, यशस्वी होणे. बेधुंद होणे त्याचा अर्थ आहे बेभान होणे, बेधुंद होणे, बेभान होणे. भंडावून सोडणे त्याचा अर्थ आहे गोंधळून टाकणे, सतावून सोडणे. भारी वाटणे त्याचा अर्थ आहे वेगळे व चांगले वाटणे.